तेलारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दानापुरी येथे अकोला येथील विशेष दहशतवाद पथकाचे पोलीस निरीक्षक विलास रमेश पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून दानापुरी येथे पथकासह धाड टाकली असता कोविड-19 ला अनुसरून गुटखा बंदी कायद्यानुसार कलम 188 नुसार दानापुरी येथील संघापाल ओमकार वाकोडे यांच्याजवळून सुगंधी तंबाखू गुटखा पुड्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या गुटख्यांची किंमत 28,662 एवढी असून सदर माल जप्त करून हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. तसेच दानापुरी येथील जुगार टाकली असता दानापुरी येथीलच 8 आरोपी अनुक्रमे लखन तेजराव वाकोडे, गजानन वामन मोरे, विनोद निळकंठ वाकोडे, संतोष निमचंद राठी, सीताराम जीवनलाल धामट, श्रीकृष्ण त्र्यंबक ठाकरे, सचिन चांदेलकर, सर्व राणा दानापूर यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा ऍक्ट 12 नुसार गुन्हा दाखल केला असून वरील आरोपी जवळून रुपये 3,850 व वरली चिठ्ठी पट्टी 2 वरली बुक वरली चिठ्ठी आकडे 52 चिठ्ठी पट्टी कार्बन तुकड्यासह जप्त करण्यात आले. हिवरखेड बीट मध्ये सुद्धा एपीआय महादेव निवारे यांनी कोविड-19 ला अनुसरून गावात वरली मटका चिठ्ठी भरणारे आरोपी सिद्धार्थ सीताराम वाकोडे व काशीराम शंकर गाडगे यांच्याजवळून वरली जुगार ऍक्ट प्रमाणे वरली पट्टी साहित्य जप्त करून नगदी अनुक्रमे 770 रुपये व 880 रुपये वरील 2 आरोपींजवळून जप्त करून त्यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार 12 ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येऊन पुढील कारवाई ठाणेदार धीरज चव्हाण, दुय्यम ठाणेदार गोपाल दातीर, विनोद गोलाईत, शिवा गावंडे, धुले पोलीस स्टेशन हिवरखेड करीत आहेत. एमसेड न्यूज करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड.